नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या याच्यामध्ये राज्यघटनाच्या कलमांच्या छान स्वरूपाच्या ट्रिक्स पाहणार आहोत. बघा, तुमच्या समोर दिसत आहे ते म्हणजे कलम नंबर 243. या कलम नंबर 243 अंडर भरपूर सारे कलम येतात. आता हे लक्षात कसं ठेवायचं हे तुमच्या समोर प्रश्न असतो, त्याच्यासाठी एक मजेशीर आपण ट्रिक्स तयार केलेली. ही ट्रिक्स तुम्हाला आयुष्यात कधीच विसरणार नाही, एवढ्या जबरदस्त ट्रिक्स तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकाल पंचायत साठी पण तुम्हाला 243 नावाचं कलम पाहायला मिळेल. नगरपालिकेचं पण 243 नंबरचं कलम आहे. सहकारी संस्था याचं पण 243 नंबरचं कलम आहे. दोन्ही त्या तिन्हीचे पण कलम 243 पासून सुरुवात होतात. आता हे लक्षात कसं ठेवायचं याच्यासाठी तुम्हाला एक छान स्वरूपाची ट्रिक सांगितलेली आहे. बघा, पंचायत, नगरपालिका आणि सहकारी संस्था यांचे अध्यक्ष, पंचायत समिती अध्यक्ष, नगरपालिका अध्यक्ष, सहकारी संस्थाचे अध्यक्ष हे काय करतात, एका मुलीला प्रपोज करतात. काय करतात, मुलीला तिघ जण प्रपोज करतात. आता जर एकटा असता तर म्हणले असते आय लव्ह यू, पण आता हे तिघ जण आहे. तिघ जण, पंचायत, नगरपालिका, सहकारी संस्था, त्याच्यामुळे हे काय बोलतात, वी लव यू. काय म्हणतात तिघ जण, वी म्हणजे आम्ही तिघ, एक दोन आणि तीन. वी लव म्हणजे आम्ही तुझ्यावर काय करतो, प्रेम करतो. वी लव यू, व्हॅलेंटाईन दिवशी हे काय करतात, प्रपोज करतात. 243, दोन म्हणजे काय वी, चार म्हणजे काय लव, आणि तीन म्हणजे यू, वी लव यू. आता बघा ती मुलगी काय म्हणते, बघा मुलगी त्या तिघांना एकदाच कसं हो म्हणणार, ती म्हणते नो नो नो. बघा हे जे कलम आहेत हे भाग नंबर 9 मध्ये आहेत. 9 भाग नंबर 9 कसं लक्षात ठेवायचं, पंचायत, नगरपालिका, सहकारी संस्था, 243 कलम भाग नंबर 9 मध्ये कसं लक्षात ठेवायचं याच्यासाठी ट्रिक्स तयार केली. भाग नंबर 9 कसं लक्षात ठेवायचं, 9 म्हणताना हिंदीमध्ये आपण म्हणतो नो नो. नो म्हणजे काय, एन ओ नो. ती मुलगी त्यांना परत काय म्हणते, नो 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 म्हणजे नाही, मी तुमच्यावर प्रेम करत नाही. म्हणजे भाग नंबर 9 याच्यामध्ये तुम्हाला हे कलम पाहायला 243 वी लव यू, ती काय म्हणते नो. भाग नंबर 9 अशा स्वरूपात बघा, पंचायत, नगरपालिका, सहकारी संस्था हे तिघ जण वी लव यू म्हणतात, पण मुलगी त्यांना काय म्हणते, नो म्हणते, नाही म्हणते. अशा स्वरूपात तुम्हाला एक छान स्वरूपाची कलम आहे. त्याच्या अंडर कोणते कोणते कलम आहेत ते कसे लक्षात ठेवायचे, याच्या जबरदस्त ट्रिक्स तुम्हाला या मॅजिक ठोकळ्यामध्ये टाकलेले आहेत. प्रचंड विद्यार्थी पुस्तक झाले, प्रत्येक विषयाच्या ट्रिक्स याच्यामध्ये आहेत. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, पर्यावरण, तुमच्या सगळ्या ट्रिक्स, तो समाज सुधारकाच्या ट्रिक्स, सगळ्या विषयांच्या ट्रिक्स आहेत. मोठं पुस्तक आहे, 450 रुपये किंमत आहे. कमी किमतीमध्ये तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध होईल. अमेझॉन, फ्लिपकार्ट वर देखील उपलब्ध आहे. छान स्वरूपाचे ट्रिक्स आहेत. अशा स्वरूपात बघा, राज्यघटनाचे खूप छान छान तुम्हाला ट्रिक्स, इकॉनॉमिकच्या ट्रिक्स या ठिकाणी पाहायला मिळतील. अशा स्वरूपात तुम्हाला चित्राच्या स्वरूपात सगळ्या गोष्टी राज्यघटनेच्या लिहिलेल्या आहेत, त्या स्वरूपात तुम्हाला पाहता येईल. भूगोलाचे पण छान स्वरूपाचे ट्रिक्स आहेत. इकॉनॉमिक्स, पॉलिटी सगळ्यांचे ट्रिक्स तुम्हाला मी हळूहळू शिकवणार आहे. तर अशा स्वरूपात सगळ्या गोष्टी पाहायच्या असेल तर नक्कीच हा मॅजिक ठोकळा घ्या. आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन एक व्हिडिओनुसार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच.